नैसर्गिक आपत्ती मानवाच्या नियंत्रणाबाहेर आहे. अनेक आपत्ती ही मानवनिर्मित क्रियांचे परिणाम आहेत, परंतु अनेक नैसर्गिक आपत्ती या निसर्गाच्या नित्यक्रमाचा एक भाग आहे. भारताने आपल्या इतिहासात काही अत्यंत घातक आपत्तींचा सामना केला आहे. नैसर्गिक आपत्ती ही एक नैसर्गिक घटना आहे जी मानवी जीवनावर मोठा परिणाम करते. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आम्ही भारताच्या इतिहासातील सर्वोच्च घातक नैसर्गिक आपत्तींबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. पण ह्या मुद्द्यावर येण्याआधी नैसर्गिक आपत्तीची व्याख्या आपण जाणून घेतली पाहिजे, जी की जीवन व मालमत्तेचे मोठे नुकसान त्यात होते. नैसर्गिक आपत्तीची उदाहरणं म्हणजे ज्वालामुखी, पूर, सुनामी आणि भूकंप किंवा चक्रीवादळ इत्यादी. चला मग सुरुवात करूया. काश्मीर पूर आपत्ती, वर्ष 2014. प्रभावित क्षेत्र राजौरी, श्रीनगर, बांदीपूर इत्यादी. मृतांची संख्या 550. सतत मुसळधार पावसामुळे झेलम नदीच्या पाण्यात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळेच पुढील काश्मीर प्रदेशातील निवासी भागात पाणी शिरले. या भागातील अडकलेल्या रहिवाशांना भारतीय लष्कराने मोठी मदत केली. या कुंपणात सुमारे 550 लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि सुमारे 5000 कोटी ते 6000 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. उत्तराखंड फ्लॅश फ्लड, वर्ष 2013. प्रभावित क्षेत्र राज्यातील 13 12 जिल्ह्यांना याचा फटका बसला. 4 जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला, जसे की रुद्रप्रयाग, उत्तरकाशी, पिथोरागड आणि चामोली. मृतांची संख्या 5700 अधिक. उत्तराखंड फ्लॅश फ्लड हा भारताच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी पूर आहे. जून 2013 उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस झाला, भूस्खलन झाले. यामध्ये 14 ते 17 जूनपर्यंत पूर आणि भूस्खलन सुरूच होते आणि यामध्ये केदारनाथ मंदिरात सुमारे 1,00,000 भाविक अडकले होते. बिहार पूर आपत्ती, वर्ष 2007. प्रभावित क्षेत्र भागलपूर, पूर्व चंपारण, दरभंगा, पटना, मुजफ्फरपूर, सहरसा, सीतामढी या जिल्ह्यांची नावे आहेत. मृतांची संख्या 1287 लोक आणि हजारो पशुधन गमावले. 30 वर्षाच्या या मासिक सरासरीच्या 5 पाऊस बिहारमध्ये झाला. बिहार पूर आपत्ती 2007 संयुक्त राष्ट्रांनी बिहारच्या जिवंत स्मृतीमधील सर्वात वाईट पूर म्हणून वर्णन केले आहे. बिहारमधील 19 जिल्ह्यांना याचा फटका बसला. बिहारच्या पुरामुळे राज्यातील अंदाजे 10 दशलक्ष लोक प्रभावित झाले. या पुरामुळे सुमारे 29,000 घरे उद्ध्वस्त झाली आणि 44,000 घरांचे नुकसान झाले. सुमारे 4,822 गावे आणि 10 दशलक्ष हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले. हिंद महासागर सुनामी, वर्ष 2004. प्रभावित क्षेत्र दक्षिण भारत आणि अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप बेट, इंडोनेशिया आणि श्रीलंका इत्यादी. मृतांची संख्या 2.3 लाख. ही सर्वात भयानक सुनामी इंडोनेशियाच्या सुमात्रा या पश्चिम किनारपट्टीवर सुरू झाली. एकूण 12 देशांवर या सुनामीचा परिणाम झाला आणि 2.3 लाखहून अधिक लोक यात मारे गेले. पुढे या सुनामीची तीव्रता 9.1 ते 9.3 दरम्यान होती आणि ती सुमारे 10 मिनिटे चालू होती. संशोधानुसार हा जगातील 3रा सर्वात मोठा भूकंप होता ज्याची आजपर्यंत नोंद झाली आहे. गुजरात भूकंप, वर्ष 2001. प्रभावित क्षेत्र कच्छ, अहमदाबाद, भुज, गांधीनगर इत्यादी. मृतांची संख्या 20,000 तर जखमी 1,67,000 आणि अंदाजे 4,00,000 लोक बेघर. हा 26 जानेवारी 2001 रोजी भारताचा 51वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा दिवस होता. कच्छ म्हणजेच गुजरात येथील बचाव तालुक्यात अचानक 7.6 ते 7.9 रिएक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आणि तो 120 सेकंद टिकला. या आपत्तीत सुमारे 20,000 लोक मरण पावले तर 1,67,000 जखमी झाले आणि सुमारे 4,00,000 लोक बेघर झाले. सुपर सायक्लोन ओडिशा, वर्ष 1999. प्रभावित क्षेत्र केंद्रपाड़ा,
भद्रक, बालासोर, जगतसिंहपूर, गंजम, पुरी आणि इत्यादी किनारी जिल्हे. मृतांची संख्या सुमारे 15,000. 1999 सुपर चक्रीवादळ उत्तर हिंद महासागरातील सर्वात धोकादायक आणि उष्णकटिबंधीय चक्रीवादळ होते. त्याचा वेग 260 किलोमीटर प्रतितास एवढा होता. त्याचा परिणाम केवळ भारतावरच नाही तर बांगलादेश, म्यानमार आणि थायलंडवरही झाला. अंदाजानुसार सुमारे 15,000 लोकांचा मृत्यू झाला आणि 1,67,000 लोक बेघर झाले आणि 2,75,000 अधिक घरे उद्ध्वस्त झाली. ग्रेट बंगाल दुष्काळ. वर्ष 1770. प्रभावित क्षेत्र पश्चिम बंगाल, बीरभूम, मुर्शिदाबाद आणि बिहारमधील तिरहूत, चंपारण आणि बेतिया, तसेच ओडिशा आणि बांगलादेश. मृतांची संख्या सुमारे 10,00,000. नोबेल पारितोषिक विजेते भारतीय अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी या दुष्काळाचे वर्णन मानवनिर्मित आपत्ती म्हणून केले आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या शोषणात्मक धोरणांमुळे आणि दुष्काळामुळे हे घडले. 1769 अयशस्वी मान्सूनमुळे दुष्काळाची सुरुवात झाली, जी 1773 सलग 2 हंगामा चालू राहिली. या दुष्काळाच्या पूर्ण कालावधीत सुमारे 10,00,000 जास्त लोक उपासमारीने मरण पावले. तर मित्रांनो, भारताच्या इतिहासातील या काही महत्त्वाच्या घटना होत्या ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवन आणि मालमत्तेची हानी झाली होती. यातील काही घटना मानवी घडामोडींमुळे उद्भवल्या आहेत, त्यामुळेच माणसाने निसर्गाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे. तुम्हाला ही माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.